हां लक्ष द्यायचं आता. आता आपण काय बघू की मागाशी आपण अलग अलग स्लाईड बनवले होते ना, अलग अलग टॉपिकवरती. आता आपण काय करायचं, एक नवीन प्रेझेंटेशन बनवायचं आहे, समजतंय ना. आता नवीन प्रेझेंटेशन कुठून घेणार, समजा आपण एक पहिलं पॉवर पॉईंट ओपन केलं, दिसतं प्रेझेंटेशन वन नावाची फाईल. आता मी अजून चार स्लाईड घेतो, समजा जे अजून तीन स्लाईड घेतल्या, आली सेकंड नंबर स्लाईड, थर्ड, फोर्थ, समजलं ना, इथे क्लिक केलं. आता मला ग्रुप वाईज प्रेझेंटेशन बनवायचं आहे. तर ग्रुप वाईज म्हणजे काय, तर पहिल्या स्लाईडमध्ये समजा मी एखादी पिक्चर घेतला, कुठून घेणार आपण पिक्चर, इन्सर्ट पिक्चर, कुठे माहिती आहेत ना इमेजेस, कुठे मिळणार इमेजेस आपल्याला, कॉम्प्युटर, नंतर कुठे येणार डी ड्राईव्ह, आणि कुठून कोणता फोल्डर ओपन करणार इमेजेस, बरोबर आहे. आता समजा मी एखादं फ्लॉवरवरती प्रेझेंटेशन बनवतो आहे, समजतं ना, तर फ्लॉवर सिलेक्ट करून काय करणार, ओपन करणार, आलेच अलग अलग फ्लॉवर, समजतो. समजा एक पिक्चर घेतलं, सिलेक्ट करून काय करायचं आपल्याला, इन्सर्ट करायचं आहे, आलं पिक्चर. म्हणजे पहिल्या स्लाईडमध्ये एक पिक्चर आलं, त्याची साईज गेली, फुल साईज घेतलं इथून. आता तिसऱ्या स्लाईडमध्ये एखादा पिक्चर घेतो मी, बरोबर ना, पहिल्या स्लाईडमध्ये घेतलं पिक्चर, तिसऱ्या स्लाईडमध्ये पुन्हा एखादा फ्लॉवरचं पिक्चर घेतो आहे, इन्सर्ट पिक्चर, समजा येलो स्लाईड वाटलं, घेतलं येलो पिक्चर, कळलं एवढंपर्यंत. म्हणजे चार स्लाईड घेतलेत ना आपण, तर चार स्लाईडमध्ये पहिली स्लाईड आणि तिसरी स्लाईड याच्यामध्ये कोणतं पिक्चर घेतलं आहे, फ्लॉवरचं पिक्चर घेतलं आहे. आता सेकंड स्लाईडमध्ये जातो, सेकंड स्लाईडमध्ये कोणतं पिक्चर घेणार, समजा इन्सर्टमध्ये गेलो पिक्चर, है ना इमेजेस, इथून बॅक करून मागे येऊ शकतो, पाहिजे तर इमेजेसवरती क्लिक केलं मी. मला समजा सचिनवरती प्रेझेंटेशन बनवायचं आहे, कोणतं आहे, दिसतं का सचिन नावाचा फोटो, नसेल दिसतं तर काय करायचं आहे, पहिल्यावरती क्लिक करायचं, आणखीन एस बटन प्रेस करायचं आहे, दिसतं सचिन, है ना, हे फोटो ओपन करण्यासाठी काय करायचं, इथून ओपन करायचं आहे, जो फोटो पाहिजे त्याला काय करणार, सिलेक्ट करणार आपण, समजतं. समजा ही वाली स्लाईड घेतली, जे पिक्चर घेतलं त्याला काय करायचं आहे, इन्सर्ट, इथून साईज वाढवली याची, झालं पिक्चर, कळालं, झाली पहिली स्लाईड. आता फोर्थ स्लाईडमध्ये, चौथ्या स्लाईडमध्ये कोणता एखादा दुसरा पिक्चर घेतो आहे, मी इन्सर्टमध्ये गेलो पुन्हा पिक्चर, इथे आहेत ना अलग अलग पिक्चर, समजा हा पिक्चर घेतला एखादा, कळलं एवढंपर्यंत, समजलं. बघा आपल्याकडे चार स्लाईड आहेत, बरोबर ना, मी चार स्लाईडमध्ये अलग अलग पिक्चर घेतलं. आता मी जर प्रेझेंटेशन चालू केलं तर यातली कोणती स्लाईड शो करणार, तर चारही स्लाईड शो करणार. मग प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी कुठे जाणार आपण, स्लाईड शो, कुठून जाणार मी, फ्रॉम बिगिनिंग. फ्रॉम बिगिनिंगचा अर्थ काय, तर सुरुवातीपासून प्रेझेंटेशन चालू होणार. मग फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक केलं मी, आलं. आता दुसरा पाहिजे पिक्चर, तर दुसऱ्या पिक्चरवर क्लिक करा एकदा, आलं दुसरं पिक्चर. पुन्हा पुढचं पिक्चर पाहिजे तर काय करणार, इंटर करायचं एकदा, बरोबर ना. दुसऱ्या पिक्चरमध्ये सचिनचा फोटो होता, आता तिसऱ्या पिक्चरमध्ये काय, पुन्हा फ्लॉवर आहे, आली तिसरी स्लाईड. आता पुन्हा एकदा चौथ्या स्लाईडसाठी अजून एकदा क्लिक करा, कळालं, समजतं एवढं, समजेल पिक्चर कशी आली. आता ही चारही स्लाईड आले ना, आता मी काय करू, क्लिक करून बाहेर आलो, कळतं एवढ्यापर्यंत. समजतंय, आता बघा आपण जेव्हा प्रेझेंटेशन चालू केलं त्यावेळी कोणते पिक्चर दिसले, चारही पण पिक्चर आले, बरोबर आहे ना. पण समजा मला आता हे मधलं पिक्चर आहे ना येलो फ्लॉवर, ते पिक्चर शो नाही करायचं आहे. ज्यावेळी मी प्रेझेंटेशन चालू करणार ना त्यावेळी ते प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर काय झालं पाहिजे, हाईड झालं पाहिजे, म्हणजे गायब झालं पाहिजे. मग कुठे येणार, पहिली तिसरी स्लाईड सिलेक्ट करा, बरोबर ना, हे पिक्चरला गायब करायचं ना, ही स्लाईडला गायब करायचं आहे. मग कुठे येणार, स्लाईड शो, आणि स्लाईड शोमध्ये वाचा कोणता ऑप्शन दिला आहे, हाईड स्लाईड. हाईडचा अर्थ काय, कितीवाली स्लाईड काय होणार, गायब होणार. बघा मी काय दिलं आहे, हाईड स्लाईड, बरोबर आहे. पण इथे कसं करणार तुम्हाला, हाईट झाली की नाही झाली,
इथे बघा 3 नंबरवरती एक क्रॉस साईन आला इथे, म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळी आपण प्रेझेंटेशन चालू करणार त्यावेळी तिसरी स्लाईड दिसणार का? तिसरी स्लाईड नाही दिसणार. मग आता प्रेझेंटेशन चालू करायचं आहे, नकडून जाणार स्लाईड शो, कोणतं ऑप्शन आहे फ्रॉम बिगिनिंग किंवा F5 बटन पण प्रेस करू शकतो. मी फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक केलं, बघा आली पहिली स्लाईड, बरोबर आहे. अजून एकदा क्लिक केलं तर पुढची स्लाईड येणार, अरे दुसरी स्लाईड. आता तिसरी स्लाईड कोणती होती? आपली फ्लॉवरची होती ना, पुन्हा पिक्चर काय होती, फुलांची स्लाईड होती. मग ती स्लाईड येणार का आता? नाही येणार. का नाही येणार? कारण आपण गायब केले, तिला हाईड केले. बघा कळालं, ही तिसरी स्लाईड आली. समजतं एवढं? एखादी स्लाईड गायब कशी करायची कळालं प्रेझेंटेशनमधून? पण आता मला पुन्हा ती स्लाईड दाखवायची आहे प्रेझेंटेशनमध्ये, तर काय करणार? जिथून बंद केली तिथून ऑन करणार. पुन्हा कसं ऑन करणार? पहिले तिसऱ्या स्लाईडला सिलेक्ट करा, नंतर कुठे यायचं आहे स्लाईड शो, हे दिसतंय क्रॉस बटन, बरोबर. आता हाईट गेलं, मी पुन्हा एकदा हाईटवरती क्लिक करतो. बघा गेलं इथून हाईटचं बटन, कळालं. आता प्रेझेंटेशन चालू करून बघा, कुठून चालू करणार? स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग. बघा आली पहिली स्लाईड, इंटर गेल्यावर दुसरी स्लाईड आली सचिनची, पुन्हा तिसरी स्लाईड, चौथी स्लाईड. समजलं? कळालं स्लाईड कशी गायब करायची, म्हणजे हाईट कशी करायची, पुन्हा कशी घेऊन यायचं, कळतं एवढं? आता आपण इथे जातो ना स्लाईड शोमध्ये, कुठे गेलो होतो? फ्रॉम बिगिनिंग. फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय? तर प्रेझेंटेशन कधी चालू होतं? पहिल्या स्लाईडपासून चालू होतं, बरोबर आहे. पण समजा आता मी तिसरी स्लाईड सिलेक्टेड आहे, बरोबर ना, मी सध्या कोणत्या स्लाईडमध्ये आहे? तिसऱ्या स्लाईडमध्ये आहे. मग आता मला प्रेझेंटेशन तिसऱ्या स्लाईडच्या पुढे बघायचं आहे, म्हणजे तिसऱ्या स्लाईडपासून बघायचं आहे, तर कुठे जाणार आपण? स्लाईड शोमध्ये फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक करणार का? नाही. कळतं आहे? इथे क्लिक केलं तर काय होणार की ते प्रेझेंटेशन 1 नंबर स्लाईडपासून चालू होणार. मला तिसऱ्या स्लाईडपासून पाहिजे, तर मी काय करणार? फ्रॉम करंट स्लाईड. बघा आली डायरेक्ट तिसरी स्लाईड. आता अजून एकदा एंटर करा, झाली चौथी स्लाईड. आता याच्यानंतर पहिली स्लाईड येणार का? नाही येणार. कळतं आहे प्रेझेंटेशन कसं चालू करायचं आहे? कळायला दोघांमधला फरक काय? फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय? तर 1 नंबर स्लाईडपासून चालू होणार. आणि फ्रॉम करंट स्लाईडचा अर्थ काय? की तुम्ही जिथे आहात तिथून प्रेझेंटेशन चालू होणार. समजतं एवढं प्रेझेंटेशन? आता इथे बघा, मी 4 पिक्चर घेतलेत, बरोबर ना, 4 स्लाईडमध्ये अलग अलग 4 पिक्चर घेतलेत. 2 पिक्चर आहेत फ्लॉवरचे आणि 2 पिक्चर आहेत सचिन तेंडुलकरचे, कळतंय. आता मला या दोघांचा ग्रुप बनवायचा आहे, म्हणजे समजा मी प्रेझेंटेशन चालू केलं तर कोणते पिक्चर्स दाखवणार? चारही पण पिक्चर दाखवणार, बरोबर आहे. पण मला समजा या दोघांचा ग्रुप बनवायचा आहे, म्हणजे काय? तर फ्लॉवरचा एक प्रेझेंटेशन अलग तयार करायचा आहे, आणखीन सचिनवरती एक अलग प्रेझेंटेशन बनवायचं आहे. तर आपण काय करणार? त्यांचे ग्रुप करणार अलग अलग. मग ते ग्रुप करण्यासाठी कुठे यायचं? लक्ष द्या इथे जरा, कुठे जाणार आपण? स्लाईड शो, माझा इथे काय दिलं आहे? कस्टम स्लाईड शो. स्लाईड शोमध्ये कुठे जाणार? कस्टम स्लाईड शो. हॅलो, नंतर कुठे यायचं आहे? कस्टम शोवरती जायचं. नंतर कुठे यायचं आहे? कस्टम शो. हॅलो, आता आपल्याला नवीन बनवायचं आहे ना ग्रुप. मग नवीन बनवण्यासाठी कुठे जाणार? न्यूवरती जाणार. हॅलो, इथे बघा काय दिलं आहे, स्लाईड शो नेम. म्हणजे आपल्याकडे या 4 स्लाईड आहेत ना, त्या 4 स्लाईडमधले आपण काय करणार आहे? फ्लॉवरवरती प्रेझेंटेशन बनवणार. मग या प्रेझेंटेशनला एखादं नाव द्यायचं आहे. समजा मी काय नाव दिलं? फ्लॉवर. हॅलो, आता फ्लॉवर आपले कुठच्या कुठच्या स्लाईडमध्ये आहे? एक तर पहिल्या स्लाईडमध्ये, आणखी 3rd स्लाईडमध्ये, बरोबर ना. मग इथे काय लिहिलं वाचा जरा, स्लाईड इन प्रेझेंटेशन म्हणजे काय? तर सध्या आपल्या प्रेझेंटेशनमध्ये किती स्लाईड आहेत? 4 स्लाईड आहेत. पण पुढे काय दिलं आहे? स्लाईड इन कस्टम शो, म्हणजे आपण जो नवीन फ्लॉवरचं प्रेझेंटेशन बनवणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला यातले कोणते कोणते स्लाईड पाहिजेत? तर पहिली स्लाईड पाहिजे का? पहिली स्लाईड पाहिजे. तर इथून काय करायचं आहे? ॲड. आली इकडे पहिली स्लाईड, नंतर कोणती स्लाईड घेणार आपण? 3rd स्लाईड, बरोबर ना. 3rd स्लाईडमध्ये ना पिक्चर, तिथे काय घेऊन काय केलं इथून? ॲड. कळालं? दाखवतो 2 स्लाईड. त्याच्यामध्ये पण समजा मला येलो पिक्चर पहिलं पाहिजे असेल, तर आपण काय करणार? त्या स्लाईडला सिलेक्ट करा, आणि कोणतं ऑप्शन आहे ते वरती क्लिक करायचं इथून. आलं?
म्हणजे येलो पिक्चर काय ना पहिले दिसणार आणि नंतर ते वाला पिक्चर दिसणार. आता झाला एक ग्रुप फ्लॉवरचा, कळलं आपण फ्लॉवरमध्ये कोणते कोणते दोन पिक्चर बनवले, एक तर पहिली स्लाईड आणखीन तिसरी स्लाईड. आता काय केलं इथून? ओके बघा, एक ग्रुप तयार झाला, कळालं. आता नवीन ग्रुप पाहिजे असेल तर काय करणार आपण? इथून न्यूवरती जाऊ शकतो, कळतं ना. सध्या मी काय केलं, क्लोज केला. समजेल ग्रुप कसा बनवायचा? आपण फ्लॉवरवरती ग्रुप बनवला होता ना, तसेच सचिन तेंडुलकरचे जे पिक्चर आहेत त्यांचा एक अलग ग्रुप बनवायचा आहे. बोलो जरा कुठून जाणार? म्हणजे अलग प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. तू कुठे जाणार आपण? स्लाईड शो. नंतर कुठे गेलो होतो? कस्टम स्लाईड शो. हॅलो बघा, जिथे दाखवतो फ्लॉवर नावाचा ग्रुप बनवला होता तो, पण आपण सध्या इथे नाही क्लिक करायचं आहे, आपल्याला अजून एक ग्रुप बनवायचा आहे ना. मग कुठे जाणार? कस्टम शोवरती जाणार. कुठे जाणार? कस्टम शो. हॅलो, आता नवीन बनवायचं आहे ना, मग नवीन बनवण्यासाठी कुठे जाणार? न्यू. हां दाखवतो येतो आता स्लाईड शो नेम. मग असे आपण काय नाव दिलं होतं? फ्लॉवरचं नाव दिलं होतं. आता काय नाव देणार? हे नाव डिलीट करून काय नाव द्यायचं आहे? दिसतंय सचिन नाव दिलं ना. आता सचिनचे स्लाईड कोणते कोणते आहेत? तर दुसरी स्लाईड आणखीन चौथी स्लाईड. मग आपण हे दोन स्लाईड घेणार इथे प्रेझेंटेशनमध्ये. दुसरी स्लाईड सिलेक्ट करून काय करणार? ॲड. नंतर चौथी स्लाईड ती पण सिलेक्ट करून काय करणार इथून? ॲड. झालं दोन्ही स्लाईड सिलेक्ट. समजलं ना, मूव करायचं असेल तर इथून आपण चेंज करू शकतो डायरेक्शन त्यांचं. आणि नंतर काय केलं इथून मी? ओके बघा, बनली दोन प्रेझेंटेशन, कळालं. समजा ह्याच्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे असतील तर काय करू शकतो आपण? एडिट करू शकतो. प्रेझेंटेशनमधून घालवायचं असेल, समजा हे प्रेझेंटेशन नको असेल आपल्याला एक, तर काय करू शकतो? रिमूव. समजा या दोघांमधलं कोणतं प्रेझेंटेशन बघायचं आहे ते सिलेक्ट करून काय करू शकतो? इथून आपण शो करू शकतो. पण सध्या मी काय केले, दोन ग्रुप बनवलेत ना. आता या प्रेझेंटेशनला काय करतो? इथून क्लोज. समजतंय? आता आपण यातला फरक पाहू, नक्की फरक काय होतो ते. आता बघा, मी इथे जातो स्लाईड शोमध्ये जातो. काय लिहिलं इथे? फ्रॉम बिगिनिंग. फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक केलं तर काय होणार? चार ज्या स्लाईड आहेत आपल्या, दिसतंय ना, त्या चारही स्लाईड पहिल्यापासून शो होणार. बघा जरा, इथे फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक केलो, आली पहिली स्लाईड, दुसरी स्लाईड, इंटर बटन दाबायचं आहे, तिसरी स्लाईड आणखीन चौथी स्लाईड. समजतं एवढं? पण मला फक्त आता फ्लॉवरचं प्रेझेंटेशन बघायचं आहे. तर कुठे जाणार आपण? स्लाईड शोमध्ये. काय दिलं आहे? कस्टम स्लाईड शो. बघा जरा, दिसतंय तिथे दोन ग्रुप, कोणतं बघायचं आहे? फ्लॉवरचं बघायचं आहे, तर फ्लॉवरवरती क्लिक करा. बघा आलं याला पिक्चर पहिला, अजून एकदा क्लिक करा. दाखवतो फ्लॉवरचे, कळालं. क्लिक केलं, प्रेझेंटेशन काय झालं? संपलं ना, एवढंच प्रेझेंटेशन होतं. आता मला फक्त सचिनचं प्रेझेंटेशन बघायचं आहे. तर कुठे जाणार? स्लाईड शो, कस्टम स्लाईड शो. आणि नंतर कुठे यायचं आहे? सचिन. दाखवतोय पहिली स्लाईड, अजून एकदा क्लिक करायचं आहे. हॅलो, समजतंय? दुसरी स्लाईड. हॅलो, जमेल असे ग्रुप बनवायला? आता आपण सध्या मी किती स्लाईडवरती दाखवले? दोन, चारच स्लाईडवरती दाखवले ना. चार स्लाईडचे आपण काय केले? दोन दोनचे ग्रुप बनवलेत. तुम्ही पण जेव्हा प्रॅक्टिस करणार त्यावेळी पहिल्यांदा कमी स्लाईड घ्या. समजा ना, पहिल्यांदा चार स्लाईडवरतीच ट्राय करायचे आहे. ज्यावेळी तुम्हाला हे व्यवस्थित बनवायला जमेल त्याच्यानंतर तुम्ही जास्त स्लाईडचा ग्रुप बनवू शकता. जमेल? कोणती कोणती प्रॅक्टिस केली होती आज आपण? स्लाईड शोमध्ये पहिलं काय गेलो होतो? हाईट स्लाईडवरती गेलो होतो, बरोबर ना. हाईट गेल्यावरती काय होणार? प्रेझेंटेशनमधून ती स्लाईड काय होणार? गायब होणार. आता मी हाईटवरती क्लिक केलो, दाखवते ते क्रॉस बटन. पण मला ते पुन्हा स्लाईड जर का आणायची असेल तर आपण कुठे क्लिक करणार? पुन्हा हाईटवरती क्लिक करणार. गेलं? फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय येणार? तर पहिला नंबर स्लाईडपासून येणार. फ्रॉम करंट स्लाईडचा अर्थ काय? की आपण ज्या स्लाईडमध्ये आहोत त्या स्लाईडमधून प्रेझेंटेशन चालू होणार, बरोबर आहे. आपण ग्रुप बनवायसाठी कुठे गेलो होतो? स्लाईड शो, कस्टम स्लाईड शो. आणि इथून कुठे गेलो होतो? कस्टम शोवरती जाऊन ग्रुप बनवले होते. जमतील एवढं बनवायला? करणार एवढी प्रॅक्टिस? समजतंय? करा एवढी प्रॅक्टिस.